नमस्कार, अमृताज कुकिंग अँड मोरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक खूप सोपी, खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक रेसिपी. ती म्हणजे पौष्टिक ज्वारीच्या पिठाची पुरी. याला बरेच ठिकाणी तळलेले धपाटे किंवा थालपीठ असेही म्हणतात. अशा प्रकारचे थालपीठ किंवा धपाटे आषाढ महिन्यात आवर्जून केले जाते. चला तर मग रेसिपी पाहूयात. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. खूप सारी कोथिंबिरी घालायची यामध्ये आणि त्यानंतर 1 चमचा जिरे. लसणाची पेस्ट तुम्ही पाकळ्याही घेऊ शकता आणि लसणाची पेस्टही तुम्ही जास्त घाला, याने छान खमंग चव येते. 1 चमचा ओवा यामध्ये टाकायचं आणि चवीपुरतं मीठ, याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आता पीठ घेऊयात. मिक्सिंग बॉलमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ. गव्हाच्या पीठामुळे चिकटपणा येतो कणकेला. आपण घेतलेले आहेत 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ. आता यामध्ये तयार मिरची, लसूण, जिरे याचं वाटण घालायचं. याचबरोबर थोडीशी हळद घालायची, 1/2 चमचा. आणखीन थोडंसं लसूण यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची. हाताने चुळून ओवा यामध्ये टाकायचा 1 चमचा आणि 1 चमचा जिरे टाकायचं आणि खूप सारी कोथिंबिरी आणि कढीपत्ता यामध्ये टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं. हे सारं मिश्रण कोरडं असतानाच मिक्स करायचं. आणि आता आपल्याला याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळवण्यासाठी हलकंसं कोमट पाणी घेतलेलं आहे मी. ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसतं म्हणून कोमट पाणी घ्यायचं. थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. हे पहा, घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता याला 3 ते 4 मिनिट झाकून ठेवूयात. जास्त वेळ ठेवायची नाही. ज्वारीचं पीठ असल्यामुळे याला चिरा येऊ शकतात म्हणून मी येथे 1 ग्लास पाणी लागलेलं आहे मला. येथे 3 ते 4 मिनिटांनी याला परत थोडंसं तेल लावून याला मळून घ्यायचं. थोडंसं मऊ करून घ्यायचं. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. येथे मी 10 ते 15 गोळे करून घेत आहे. गोळे करून झालेले आहेत. आता फुलपाटाला थोडेसे तेल लावून घ्यायचं आणि आपण याला आता लाटून घेऊयात. 1 गोळा घ्यायचा. याला थोडंसं दाटसरच लाटायचं आहे अशा प्रकारे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुरी जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर पुरी वातळ होते. आता याच्यावरती थोडंसं वरतून तीळ लावून घेऊयात. थोडंसं प्रेस करायचं, तीळ छान चिटकते. सर्व अशा पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता पुरी टाकूयात. या पुरी तळायला थोडंसं जास्त टाइम लागतो. मीडियम गॅसवरती याला भाजून घेऊयात. थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत या पुऱ्या टम न फुकता हलक्याच फुकतात आणि खुसखुशीत होतात. 2 ते 2.5 मिनिट लागतात या पुऱ्या तळायसाठी. तळलेल्या पुऱ्यांना काढून घेऊयात. 15 ते 20 दिवस या पुऱ्या आरामशीर टिकतात. खमंग खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या पुऱ्या जास्त फुगलेल्या नाहीत. खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. याला तळलेले धपाटे देखील म्हणतात आमच्याकडे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.